मिरचीच थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट आता आपल्या संगमनेर शहरात मटन थाळी, स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, स्पेशल फिश थाळी, स्पेशल मासवडी थाळी तसेच इतर स्पेशल मेनूची चव चाखण्यासाठी आजच भेट द्या. मिरचीच थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट, अकोले रोड, कासारा दुमाला, संगमनेर. संपर्क 9960640003 आणि 9970525993. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं संगमनेरमध्ये विद्या विद्यापीठ आणि संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाच्या वतीनं विज्ञान परिषद आयोजित केली गेली. पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते या विज्ञान परिषदेचं उद्घाटन थोर वैज्ञानिक सी व्ही रमन यांचं स्मरण करत दीपप्रज्वलन करून केलं गेलं. तर यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ अल देशमुख, विद्या विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष डॉ नामदेव गुंजाळ, राज्य विज्ञान मंडळ तज्ज्ञ मार्गदर्शक दत्तात्रय आरोटे, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर हर्षवर्धन गुंजाळ, विज्ञान अध्यापक संघ तालुका अध्यक्ष शशांक खोजे, तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष बैरागी, व्हिजन कोचिंगचे दीपक पावसे, राहुल मिश्रा यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे प्रकल्प प्रमुख हर्षवर्धन गुंजाळ यांनी केलं. तर डॉ नामदेवराव गुंजाळ यांनी सुरू केलेल्या व्हिजन कोचिंगविषयी माहिती दिली. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस डॉ चंद्रशेखर व्यंकट रमन म्हणजेच सी व्ही रमन यांच्या सन्मानाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी त्यांनी रमन इफेक्टचा होता. आपण आज विज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर उभे राहून त्याचा लाभ घेत आहोत. चाकाच्या शोधाने सुरू झालेला हा प्रवास कम्प्युटर पर्यंत पोहोचला आहे. विज्ञान शाप की वरदान असे परिसंवाद यापूर्वी घडले आहेत. त्या वादात आपल्याला काही जायचे कारण नाही. खर तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की हा इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागचा मूळ उद्देश मेडिकल आणि इंजिनिअरिंग जेईई परीक्षा विशेष तयारी करून घेतली जाते. आमच्या विज्ञान इन्स्टिट्यूट मार्फत मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली जाते. वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन आम्हाला त्यात मिळत असते. मुलांना ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, होमी बाबा, बेसिक फाउंडेशन या सगळ्या परीक्षांची आम्ही तयारी करून घेतो. आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमचे दोन विद्यार्थी हरीश गडा यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेला आहे सी व्ही रमन परीक्षेमध्ये आणि मीरा गडा तसेच ऑलिम्पियाड परीक्षेत देशात 11वा रँक आमच्या इन्स्टिट्यूटच्या स्वयं मंडेनी मिळवलेला आहे. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सायली कुलकर्णीला 12वा क्रमांक मिळाला आहे. आजच्या या विज्ञान दिवशी आपण मान्यवरांच्या हस्ते यांचा सन्मान कौतुक करणार आहोत. आणि मग आम्ही इथं निर्णय घेतला की इथं क्लासेस सुरू करायचे, कारण ग्रामीण भागातल्या मुलांना खूप अडचणी येतात, तालुका लेवलच्या मुलांना खूप अडचणी येतात. मी पाहिलं साधारणतः इथून 2000 मुलं बाहेर जातात, कोट्याला जातात, लातूरला जातात, पुण्याला जातात, नाशिकला जातात. आणि मग त्यात अनेक पालकांचे खूप पैसा जातो, त्याच्यामध्ये अडचणी देतात. आता आमचे विद्यार्थी डॉक्टर म्हणून त्यांनी बसकी म्हणून त्यांनी तिकडे फॅमिली तिकडे ठेवलेली, त्यांनी जेव्हा सांगितलं की माझा 9 लाख रुपये खर्च झाला 2 वर्षात, तो जर तुम्ही अगोदर सुरू केला असतं तर माझं इथं थोडक्यात झालं असतं. किंवा असे अनेक शिक्षक आहेत, त्यांची अजून एक शिक्षक आहे, त्यांचं बाहेर खूप खर्च होतो, आपण तो कुठे धरत नाही, फक्त फी पाहतो. आणि मग आम्ही खूप प्रयत्न करून ही इन्स्टिट्यूट सुरू केली. ही इन्स्टिट्यूट चालत असताना जे विज्ञानाचे शिक्षक आहे, आमची खरी कल्पना अशी की त्या विज्ञानाच्या शिक्षकांना माहिती आहे की आपल्या शाळेत किती विद्यार्थी हुशार आहेत, त्यांनाही मी ही इन्स्टिट्यूट काढावी, पहिली तुम्ही समजून घ्यावी. तुम्हाला विज्ञानाबद्दल व्याख्यानचं स्थळ देणार नाही, खास त्यांचं व्याख्यान आपण ठेवत होतं, पण व्याख्यान जरी देत असेल तर तुम्ही येऊन इन्स्टिट्यूट पाहावी. तुम्ही आमच्या शिक्षकांकडे ही टीम आपण कोट्यावरची टीम आणली, इतके हुशार शिक्षक आहेत, आपण त्यांनी खूप मेहनत केली, ते शिक्षक इथं आले आणि हे सगळं जनतेपर्यंत खालीपर्यंत जावं, म्हणजे विज्ञानच शेवटी हा विज्ञान दिनच आहे, तर ते सगळं माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत जावं सगळ्यांनी. आपण पाहिजे, कारण आपण त्यातले दर्जे आहात शिक्षक विज्ञान, परंतु हा खरं सांगायला हरकत नाही, आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही साधारणतः 126 आपल्या शाळा आहे. आमची कल्पना अशी होती की साधारणतः शाळेतून 2 शिक्षक आम्ही गृहित धरले होते आणि नाही 2 आले, 1 आले, तर 120 लोक येतील असं गृहित धरून आपण 120 लोकांचं जेवण, 120 लोकांची व्यवस्था बसायची सगळं आपण असं या पद्धतीने केलं होतं.
पण त्याला ठीक आहे तांत्रिक अडचणी आहेत. मी शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो, इथले जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो, तालुका शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो, सगळ्या प्राचार्यांशी आमचे फोन झाले. पण ठीक आहे आता सगळ्या शिक्षकांना काही तांत्रिक अडचणी असेल ते येऊ शकले नाही, पण जे आले त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला आपल्याला विनंती आहे की आपण ही इन्स्टिट्यूट पाहावी. आम्ही जो प्रयोग केला आहे ती इन्स्टिट्यूट पाहावी आणि आपल्या जास्तीत जास्त आम्हाला याच्यात मदत करावी, कारण शेवटी हा विद्यार्थ्यांचा मूळ केंद्रबिंदू जो आहे तो विद्यार्थी आहे. तुम्ही खूप मेहनत घेऊन, सायन्स हा सगळ्यात आवड विषय आहे इतर विषयांपेक्षा, आणि खूप मेहनत घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांना घडवत असतात, परंतु शेवटचा जो 2 वर्षाचा काळ आहे तो आम्ही त्याच्यात लक्ष घालून त्या मुलांची तयारी करून घेत असतो. म्हणून मी या ठिकाणी ही इन्स्टिट्यूट सुरू केली. यावेळी शिक्षक नेते हिरालाल पगडाल, राज्य विज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक दत्तात्रय आरोटे, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनीही आपापली मनोगत व्यक्त करत शिक्षकांना मार्गदर्शन केलं. 2 क्रायसिस मध्ये आपण सापडलेलो आहे, स्पेशलायझेशन की जनरलायझेशन. नामदेवराव तुम्हाला मी हॅट्स ऑफ करतो, तुम्हाला ह्यासाठी हॅट्स ऑफ करतो की आमच्या या ज्या शाळा आहेत ना देशमुख सर, आपण खाली गप्पा मारतो, आमच्या या शाळा करिअर बिल्डिंग साठी नाहीत, आमच्या शाळा ह्युमन बिल्डिंग साठी आहेत. आम्हाला माणसं बांधायचे, देशाचे नागरिक घडवायचे, इंजिनियर IIT वगैरे वगैरे झाले पाहिजे, मग त्याच्यासाठी काहीतरी आउटलेट पाहिजे ना, मग ते आउटलेट नामदेवराव सारख्या लोकांनी करावे. निर्णय क्लासेस असतील, निर्णय हे होतील, तिथं चारच्या पाल्यांना विशेष व्हायचंय, त्यांनी अशा संस्थांमध्ये यावं आणि शिकावं. पण आमच्या शाळेमध्ये इथे जे आमचे शिक्षक बसले ते कॅरिस्ट नाही आहे, ते या देशाचा जबाबदार नागरिक घडवण्यासाठी, माणसं घडवण्यासाठी ते शाळा चालवत आहेत, लक्षात असू द्या. माणसं घडवणे आमची जबाबदारी, बरोबर आहे, आम्ही अभ्यासक्रम शिकू, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये देशमुख सर, विज्ञान म्हणजे तरी काय काय, विज्ञान म्हणजे नेमकं काय? या जगामध्ये प्रचंड अज्ञान आहे. मी जन्मा अगोदर कोण होतो मला माहित नाही, माझ्या मृत्यूनंतर माझं काय होणार आहे तुम्हाला मला कोणालाच माहित नाही, हे अज्ञान आहे. ही सृष्टी कधी जन्माला आली? शेवटी भौतिक जर जग असेल, ही पृथ्वी आहे, सूर्य आहे, ग्रह आहे, तारे आहेत, त्यांना आयुष्य आहे, अगोदर काय होत? उत्तर नाही आमच्याकडे. ही सृष्टी कोणी निर्माण केली? कोणी म्हणतं देवाने निर्माण केली, मी विचारतो देवाला कोणी निर्माण केली? उत्तर आहे का? हे आपलं अज्ञान आहे. आणि असं अज्ञान न्यूटनला पडलं वरून फळ खाली का पडत? सगळ्या जगाला माहिती वरून फळ खाली पडत, ते खालीच का पडत? जेव्हा अशा प्रकारे होत, जे माणसाला अज्ञान आहे त्याचं ज्ञानात रूपांतर करणं हे विज्ञानाचं काम आहे. विज्ञान शिक्षणाच्या विशेषता वेगळा वाटा का आहे? आपण विज्ञान शिक्षणावरच यामध्ये का भर दिला आहे, त्याचं एक मुद्दा उदाहरण मी आपल्याला सांगतो. नुकतीच 128 इंडियन सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये झाली आणि या नागपूरच्या ठिकाणी भारतातील सर्व नामांकित शास्त्रज्ञ मंडळी आलेली होती आणि त्यांनी ती काही माहिती त्या ठिकाणी सादर केली. त्या माहितीचा मुद्दा मी आकडेवारीचा उल्लेख या ठिकाणी करतो की आपल्या भारतामध्ये 10 लाख लोकांच्या मागं 255 सायंटिस्ट संशोधक एवढी संख्या आहे. इतर देशामध्ये अमेरिकेमध्ये ती संख्या 4245 आहे 10 लाखाच्या मागे, दक्षिण कोरियामध्ये ती 7498 आहे, इंग्लंडमध्ये 4341 आहे, जपानमध्ये 5304 आहे. निवडक देशांची फक्त मी या ठिकाणी आकडेवारी सांगितली. हे देश वेगळ्या प्रगतीवर का पोहोचलेत? कारण तिथे संशोधन कार्य प्रभावीपणे सुरू आहे. त्या तुलनेमध्ये आपल्या भारतामध्ये ही 255 म्हणजे अतिशय नगण्य संख्या आहे. ही लेटेस्ट आकडेवारी आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या देशामध्ये सुद्धा असे संशोधक तयार होण्याची अतिशय गरज आहे.
आणि हे संशोधन तयार होण्याच्या दृष्टीनं आपल्या देशामध्ये ज्या वेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट आहे त्याची आपल्याला माहिती होण्याची गरज आहे. मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर व्याख्यानामध्ये या गोष्टी सांगितल्यात आणि त्याचा थोडाफार परिणाम मला काही प्रमाणात दिसून आला. उदाहरणार्थ 10वीचा विद्यार्थी जो आहे, ह्या 10वीच्या विद्यार्थ्याला तो कुठलाही असेल, स्टेट बोर्डचा असेल, CBSE असेल, ICSE असेल, IDCE बोर्डाचा विद्यार्थी असेल, IB बोर्डचा विद्यार्थी असेल, कुठल्याही विषयाचा कुठल्याही बोर्डचा तो विद्यार्थी गणित आणि विज्ञानामध्ये जर त्याला 80 किंवा 80% अधिक गुण असतील तर तो विद्यार्थी एका परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहे. त्या परीक्षेचं नाव आहे KVPY, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. राष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यार्थी या परीक्षेला बसतात, पण मला सांगायला खेद वाटतो, महाराष्ट्रातून विद्यार्थी बसतात परंतु त्यांची निवड होण्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. अलीकडे त्या परीक्षेतून संगमनेरचे 2-3 विद्यार्थी सिलेक्ट झालेत. आयसर मध्ये सध्या ते त्या ठिकाणी संशोधनाचं काम करतायत, म्हणजे कुठेतरी त्याची थोडी जागरूकता. मी ज्या वेळेस KVPY ची क्वालिफाईंग लिस्ट वाचतो मला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नाव जवळपास आढळत नाही, हे अतिशय खेदाची गोष्ट आहे. पण याला अनुसरून काय आहे KVPY एक्झाम? मग याची मी सांगितलं क्वालिफाईंग स्टँडर्ड काय, मॅथ सायन्स मध्ये 80 किंवा अबोव 80% मार्क असतील तर तो विद्यार्थी परीक्षेला बसायला एलिजिबल आहे. बँगलोरची IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था आहे, तिच्या मार्फत या परीक्षेचं आयोजन होतं. त्याचे सगळे डिटेल्स वेळेअभावी मी तर सांगत नाही, आपण गुगलवर सर्च केलं तर सगळे डिटेल्स, परीक्षा 100 मार्काची कशी आहे, त्यातले ऑब्जेक्टिव्ह 60-40 कसं विभाजन आहे, कुठले कुठले सब्जेक्ट त्याच्यात इन्क्लूड आहे, हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत. आणि हे जे 11वी 12वीला आपण तयारी करतो PCMB या सब्जेक्टवरती परीक्षा आहे. या परीक्षेत जो विद्यार्थी क्वालिफाय होतो त्या विद्यार्थ्याला पुढील उच्च शिक्षणासाठी 80,000 पर इयर स्कॉलरशिप आहे. 5 वर्षासाठी 4 लाख रुपये स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्याला मिळते. आपल्या भारतात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली आयसर नावाची संस्था सुरू झाली. पहिली इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात पुण्यात उभी राहिली, त्यानंतर कोलकात्याला दुसरी इन्स्टिट्यूट उभी राहिली आणि आज म्हणजे 7 अशा आयसरच्या संस्था भारतामध्ये आहेत. विज्ञानावर आधारितच ही सृष्टी आहे आणि म्हणून त्या विज्ञानाचा खऱ्या अर्थाने म्हणजे आता या विज्ञान परिषदेचे अनेक हेतू आहेत. एक तर विज्ञान हा विषय हा कशा ज्या अर्थी आपण एक तर समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आहे की आजचं जे जग आहे किंवा आज आपण बघतोय की भारत देश असेल, भारताला जगामध्ये पुढे जायचं आहे, आपण अजूनही विकसनशील राष्ट्र आहोत, काही गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजे. अनेक वेळेस त्या गोष्टी आपण विसरून जातो की आपण अजूनही विकसनशील राष्ट्र आहोत, आपण विकसित राष्ट्र नाही आहे, वी आर नॉट ए डेव्हलप्ड नेशन. ही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत असायला पाहिजे. मग विकसित राष्ट्र कसं आपल्याला करता येईल त्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला नाही, दुर्दैवाने ते होत नाही. आणि मग आपण वेगवेगळ्या अनावश्यक गोष्टींचीच खूप चर्चा करत असतो. विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर मग आपल्या त्याचे काय पॅरामीटर्स आहे, कसं आपण विकसित राष्ट्र होऊ शकतो. मला असं वाटतं की त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शिक्षण, आणि शिक्षणावर आपण सर्वाधिक भर दिला पाहिजे. सुदैवाने आपल्या देशामध्ये ज्याला मॅन पॉवर ह्युमन रिसोर्स म्हणतो तो खूप मोठा आहे, आणि म्हणून या ह्युमन रिसोर्सचा त्यांना चांगलं शिक्षण देणं, जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करणं हे मला असं वाटतं की आपल्याला विकसित राष्ट्राकडे नेण्याचा एकमेव राजमार्ग आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि ती व्यवस्था आपण निर्माणच केली पाहिजे. त्याला आम्ही नेहमी शासनाशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा आम्ही शासनाला हेच सांगतो की तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत कुठलीही कारणं सांगत बसू नका. हे करणं म्हणजे अनेक अर्थाने त्याला सामाजिक असे आहे, त्याला मी म्हणल्याप्रमाणे राष्ट्रीय असे आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनामध्ये ही वैज्ञानिक दृष्टिकोन जाऊन विज्ञान या विषयावर गणित या विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याच्यामध्ये खूप अधिक आपल्याकडे आहे परंपरा आहे ना आपल्याकडे, असं काही नाही किंवा आपल्याकडे परंपरा नव्हत्या, आपल्याकडे ह्या परंपरा होत्या. कक्षशिला नालंदा या सारखी विद्यापीठं होती आणि तिथे केमिस्ट्री विषय शिकायला बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात येत होते, त्यामुळे ही परंपरा आपल्याकडे नाही असं नाही. आपल्याकडे बुद्धिमान आपले लोक खूप बुद्धिमानही आहेत. मग काय चुकतं आहे तर त्याचीच आम्ही आणि देशमुख सर आम्ही सर खूप वेळ चर्चा करत होतो की आपल्याला शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करायला पाहिजे.
विज्ञान दिन का साजरा करावा याविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेते डॉक्टर अल देशमुख यांनीही मार्गदर्शन केलं. एक जय अब्दगिरी नावाचा बेरुगेट भावे स्कूलचा विद्यार्थी होता. तो दरवर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा. 5वी 6वी 7वीचा गट असतो, 8वी 9वी 10वीचा गट असतो आणि 11वी 12वीचा शिक्षकांचा. त्या जय अब्दगिरीची कथा सांगतो, तो दरवर्षी 5वीला भाग घ्यायचा, विज्ञान प्रदर्शनात भाग घ्यायचा. नाही बक्षीस मिळालं पुन्हा 6वीला आला, नाही बक्षीस मिळालं पुन्हा 7वीला आला. शाळेमध्ये पण तो दरवर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा. पहिल्या वर्षी लोकांनी सहज, पण दुसऱ्या वर्षी त्याचं उपकरण काही शिक्षकांनी बघितलं, अरे जयने काहीतरी वेगळंच केलेलं. तिसऱ्या वर्षी त्याची प्रसिद्धी अशी झाली की जय काहीतरी नवीन उपकरण करतो, त्याच्यामुळे जयच्या भोवती वलय तयार झालं. आणि चौथ्या वर्षापासून सगळे बघायला यायला लागले की जयने काय केलंय, जयने काय केलंय. जय दरवर्षी नवीन उपकरण करायचं. पुढे या पोझिशनला झालं की 10वीपर्यंत जयची पब्लिसिटी इतकी झाली की डॉक्टर जयंतराव नारळेकरांना कळलं की पेरुगेट भावे स्कूलमध्ये जय अब्दगिरी नावाचा एक विद्यार्थी आहे आणि तो काहीतरी भारी दरवर्षी उपकरण करतो. ते म्हटले मला या वर्षी तुमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या उपकरणाने प्रदर्शनाला यायचंय. ते भावे स्कूलचा मुख्याध्यापक गडबडून गेला, नारळेकर कशाला यायचे तिकडं. ते म्हटले मला त्या जय अब्दगिरीचं उपकरण बघायचंय. तो जय अब्दगिरी आज नासाचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. अमेरिकेमध्ये संपूर्ण जगावर अंतराळाचं नियंत्रण करणारी नासा नावाची संस्था आहे, तिथे जय अब्दगिरी तिथला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. त्याच्या हाताखाली सगळं नासाचं काम चालले. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान दिवस आणि जय हे समीकरण शाळांच्या मधनं साध्य होत असतं, त्यामुळे विज्ञान दिवस शाळेमध्ये साजरा करायचा. याच्या उलट ही कथा खूप आहे. म्हणजे मी ज्या वेळेला विज्ञानाचं प्रदर्शनाचं परीक्षण म्हणून काम करत होतो, त्यावेळी पुण्यातली पोझिशन सांगतोय तुम्हाला, ग्रामीण भागात तिथं त्याही पेक्षा वेगळी असणार आहे. पुण्यामध्ये असं एक प्रायमरी प्राथमिक शिक्षकाने उपकरण आणलेलं होतं, ते मेंदूच्या संदर्भात होत. तो पोरगा ती प्राथमिक शाळेची मुलं एक तर विज्ञानाच्या प्रदर्शनामध्ये मुलांना काहीही विचारलं ना की ते शिक्षकाकडे बघतात, ते सांगत काही नाही, त्यांना काहीच येत नसतं, त्यांना काही येत नाही. तिथं विज्ञान दिनाचा पराभव आहे. त्यांना बोलतं करणं, त्यांना काहीतरी उत्तम प्रकारे त्यांनी सांगणं, माहिती त्यांना संपूर्ण त्याची तयारी करून घेणं, त्याच्यासाठी विज्ञान दिवस आहे. शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जसं आता डॉक्टर तांब्यांनी सांगितलं की बी हे त्याच्यामध्ये संपूर्ण, जसं जे आय टीचा आता कॉम्प्युटरमध्ये जे जे संपूर्ण भाग आहे ते सगळे भाग बीमध्ये आहे, हा विचार करणं का, कशासाठी, कधी, केव्हा, ही सगळी जी काची बाराखडी आहे, क ची सगळी जी प्रश्नावली आहे, ती प्रश्नावली आपण विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडे संक्रमित करतोय का नाही हे पाहण्याचा, हे मूल्यमापन करण्याचा, त्यासाठी आपण अंतर्मुख होण्याचा दिवस आहे तो विज्ञान दिवस आहे. या विज्ञान परिषदेसाठी तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी उपस्थित शिक्षकांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. जजिट्स, पश्चिम युरोपातील अस्सल चव आता आपल्या संगमनेर शहरात, कारण आपली आवड आम्ही जाणतो. प्रोफेशनल मीटिंग, क्लायंट मीटिंग, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, बॅचलर पार्टी आणि अन्य छोटे खाणी कार्यक्रमांसाठी हॉल उपलब्ध, तोही विनामूल्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता जजिट्स SMBT कॉलेज समोर, नाशिक हायवे, घुलेवाडी, तालुका संगमनेर. संपर्क 86 98 00 4004.